कृष्णाला आमने सामनेच्या लढाईत आपण पराभूत करू शकत नाही हे रुक्मिणीच्या लक्षात येतं आणि म्हणून तो वेगळा मार्ग योजतो. तो रुक्मिणीलाच दोष द्यायला सुरुवात करतो. तिचे विचार बदलतायत का याचा तो प्रयत्न सुरू करतो. तो म्हणतो रुक्मिणीला की तुझ्यामुळे युद्ध होईल, आपल्या कुळाचा वंशाचा नाश होईल आणि मग अशी आपला भाऊ मेलेला असताना तुला नवऱ्याच्या गळ्यात माळ घालायला आवडेल का वगैरे वगैरे. म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना की ब्रेनवॉश करणं, तसा प्रकार तो प्रयत्न करून बघतो. त्यावेळीची जी वाक्य आहेत रुक्मिणीच्या तोंडची ती म्हणजे भारतीय स्त्रीच्या उच्च विचाराचं एक उदात्त दर्शन खाडीलकरांनी दाखवलेलं. रुक्मिणी म्हणते की मी माझ्या कुळाच्या नाशाला कारणीभूत झाले तर हे माझ्या नवऱ्याला तरी कसं आवडेल, कारण जी मुलगी चांगली कन्या नसते ती चांगली पत्नी होऊ शकत नाही आणि त्यामुळे मी असं काहीही करणार नाही की जेणेकरून तुमच्या म्हणजे माझ्या माहेरच्या कुळाला आणि सासरच्या कुळाला बट्टा लागेल. म्हणून ती सांगते की स्वकुल तारक सुता सुवरावरून वाढवी वंश वनिता, सुखविला न जनक न माता ऐसी कांता नरक रता. जर असं मी केलं तर अशी स्त्री नरकात जाण्याच्या योग्यतेची असते. हेच पद हरिभाऊंनी इतकं सुंदररित्या वाजवलेलं आहे की ते ऑर्गन वरती ते पद ऐकताना शब्द आपल्या मनामध्ये सहजच रुंजी घालू लागतात. ऐकूया हरिभाऊंनी वाजवलेलं स्वकुल तारक सुता. Thank you.
Thank you.
Thank you.